शहरातील पंचवटी भागात असणाऱ्या म्हसरूळ परिसरातील 10वी व 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी म्हसरूळ मेरी सांस्कृतिक शैक्षणिक व कलाक्रीडा आणि श्री गणेश अभ्यासिकेच्या वतीने भव्य गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. अशोक प्लाझा इथं झालेल्या या गुणगौरव सोहळ्याची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून नाशिक एज्युकेशन सोसायटीचे प्राचार्य सूर्यकांत राहाळकर, प्रिय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते सुधाकर नेवे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश आडवे, नामवंत बांधकाम व्यावसायिक मनोज बाग, भाजपा शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घुगे, पंचवटी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड, सप्तशृंगी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष काकड आदी उपस्थित होते. भाजपाचे माजी गटनेते अरुण पवार, माजी महापौर रंजना भानसी आणि स्थायी समितीचे सभापती गणेश गीते, माजी नगर सेविका शालिनी पवार यांनी विशेष अतिथी सूर्यकांत राहाळकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर सत्कार रूपी कौतुकाची थाप देण्यात आली. मानचिन्ह देऊन या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी अरुण पवार, रंजना भानसी, सूर्यकांत राहाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ व भारतीय जनता पार्टी म्हसरूळ यांच्या माध्यमातून हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे. गेल्या मागच्या 2 वर्षांमध्ये कोरोनामुळे जे नैराश्य विद्यार्थ्यांमध्ये आलं होतं ते निश्चित या कार्यक्रमामुळे दूर झालेलं आहे. हा कार्यक्रम करीत असताना, विद्यार्थ्यांचा सत्कार करीत असताना निश्चितच आम्हाला अभिमान वाटतोय. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जो अप्रतिम आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व पालकांचे आभार मानतो आणि विद्यार्थ्यांना पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. शिल्पकार आहोत आपण, विद्यार्थ्यांना आज तुमचा सत्कार घेतो. ज्यावेळेस तुमचे मार्क ऐकतो 98% 2 पॉईंट, अरे आम्हाला आमच्या गर्वानी आमची छाती फुगल्या जाते. निश्चितपणे 1-5 वर्षांनी पुन्हा एकदा IAS अधिकारी होऊन आणि आता MPSC असेल, UPSC असेल, आम्ही पहिल्यांदा 2002 मी आणि अरुणजी पवारांनी इथं गणेश अभ्यासिका केली. आता मी माझ्या महापौर निधीमधनं या ठिकाणी कतुरभाऊ राऊत ही अभ्यासिका केलेली आहे आणि आता ई लर्निंग अभ्यासिका गणेश जीते यांनी इथं काम चालू केलेलं आहे. असं आम्ही प्रभागामध्ये विकासाच्या बरोबर शैक्षणिक काम करण्याचं निश्चितपणे या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभे आहोत. आणि दरवर्षी आम्हाला पुढच्या वर्षापासून असे विद्यार्थी मिळायला पाहिजे. मॅडम, मी UPSC झालो, MPSC झालेलो आहे आणि IAS झालेलो आहे. निश्चितपणे दरवर्षी या ठिकाणी आम्ही सत्कार आमच्या तिन्ही अभ्यासिकेच्या मार्फत घेतला जाणार आहे. सुद्धा इथे गौरव आहे. भाग्य असं की तर पंचवटी परिसर पूर्वी खूप मागासलेला होता, पण आता सर्व विकास या पंचवटी परिसरात येतोय. एज्युकेशन हब डिक्लेअर झालेला आहे. इथे यांच्या माध्यमातून एक मोठा स्टेडियम होता. त्या गीतानी मला सांगितलं, आम्ही 35 एकरात स्टेडियम आहे, क्रीडा क्षेत्राला वाव आहे, अभ्यासिका आहे, फक्त संधी तुम्ही या गोष्टींचा फायदा घेतला पाहिजे. तुमचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट मला पालक विद्यार्थी सर्वांमध्ये शेअर करायची आहे, ती बारकाईने तुम्ही ऐका. मी नंतर एक लिंक पण देईन तुम्हाला, ती तुम्ही बघा. ती गोष्ट अशी आहे की आपल्या घरामध्ये ही जी वस्तू आपण वापरतो ना, या वस्तूच्या माध्यमातून आपण मित्रांशी बोलतो, आपलं मन मोकळं करतो, व्हॉट्सअपवर 1000 संदेश पाठवतो. तुम्ही जी गोष्ट ह्या माध्यमातून करताय त्या प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्डिंग आहे, प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्डिंग आहे. जगामध्ये का असा होता फार पूर्वी की श्रीमंत माणूस कोण, जो जमीनदार आहे तो, की 1000 एकर जमीन, 2000 एकर जमीन. मग श्रीमंत माणूस कोण, जो मोठा कारखानदार आहे. मग काय बॉ, त्याची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट 25,000 कोटीची आहे. मग टाटा, बिर्ला, रिलायन्स वगैरे. आता ते श्रीमंत नाही आहे. आता श्रीमंत कोण आहे की ज्याच्याकडे डाटा येतो. गुगलचं नाव ऐकलं असेल, एकही प्रॉडक्ट बनवत नाही ते, पण सर्वात मोठा डाटा त्यांच्याकडे आहे. किती डाटा आहे, प्रत्येक माणसाची सर्व माहिती, सर्व केलेले मेसेज, सर्व केलेलं बोलणं. मी माझ्या डॉक्टरला फोन केला, समजा मला मिळालेलं प्रिस्क्रिप्शन ते मेडिकलवाल्याला पाठवलं, मी ऑनलाईन खरेदी केली, तर मी काय करतो, हे सर्व त्यांच्याकडे रेडी आहे.
काही दिवसानंतर ते तुम्हाला सांगतील. मी समजून आहे की नाही, मला जरा छातीत दुखतं, तिथून मला मेसेज येईल ही औषधाची यादी, हे तुमच्या जवळचे डॉक्टर, हे त्यांचे इमर्जन्सी नंबर. आपल्या घरात टी व्ही आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे, सर्व टी व्ही वापरतात. त्या टी व्हीमध्ये असा एक कॅमेरा आहे, तुम्हाला कल्पना नाही, कुठेही टी व्ही असलं तरी तुमचं रेकॉर्डिंग रेडी आहे त्यांच्याकडे. या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याला पालकांसह मनोज झिरवाळ, दिनेश निकम, भाऊसाहेब पगारे, प्रदीप गायकवाड, विजय दंडवते, शिवा उल्लाळे, विनोद वाघमारे, हरीश शिरसाट, सुधाकर नेवे, दिलीप राऊत, अशोक जाधव, हरिभाई पटेल, सतीश वाविकर, हेमंत आगळे, अनिल मोरे, सत्यनारायण पांडे, संपत मोराळे, प्रशांत भदाने, बाळासाहेब राऊत, लक्ष्मण गावडे, सुरेश चव्हाण, महेंद्र काटकर, ज्ञानेश्वर जाधव यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ABP, सोशल ऑर्गनायझेशन श्रद्धा, ज्येष्ठ नागरिक संघ ओम गुरुदेव हास्य सरिता, श्रद्धानंद हास्य क्लब, जगदंब प्रतिष्ठान, शिवसमर्थ सांस्कृतिक मंडळ, कार्तिक स्वामी बहुद्देशीय मंडळ, कंसारा मित्र मंडळ, त्याचबरोबर सिद्धिविनायक गणेश मंदिराचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल पवार, लक्ष्मी पवार, किरण काकड आदींनी परिश्रम घेतले. एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन.